मीरा ना वो हो हो तू इथे आमच्या घरात काय करतेस? मी ते ते तैमूर आईस भाऊ भाऊ आई सर काय चाललंय काय घरात? ही इथे काय करते? आणि तुम्ही दोघं असे बाहेर का झोपलात? अरे काय चाललंय मला कळेल का? आई साहेब काल रात्री ऍक्सिडेंट झाला, आमच्या गाडीखाली ही आली, मरता मरता वाचली. हो आहे, आणि एवढ्या रात्री एकटीला कुठे सोडणार म्हणून घरी घेऊन आलो. अरे मग काल रात्री हे का नाही सांगितलं मला? आई साहेब तुम्ही रागवला असतात ना भाऊंवर, म्हणून भाऊ जाम घाबरला होता. अरे तुमच्या अशा वागण्यामुळे ती किती घाबरली आहे बघा, न सांगताच निघून जात होती, नशीब मी बघितलं म्हणून. निघून चालली होती अशी कशी निघून चालली होती? काही ना खाता पिता. काळजी करू नकोस, मी तिला तसं पाठवणारच नाही. चला काय झालं ते मला नीट सांग. चल चल म्हणतेय ना. थांब, डायरी तुझीच आहे ना?
पोरीच आहे. कशाला घेतली होतीस ते? अगं घाबरतेस कशाला? कशासाठी घेतली होतीस ही? नंबर नंबर लिहायचे होते. बरं आधी मला सांग, इतक्या रात्री म्हणजे नेमकं काय झालं होतं आणि तू कुठं निघाली होतीस? आता काय सांगायचं तुम्हाला, मी ज्या पाहुण्यांकडे होते त्यांनीच फसवलं मला, घराबाहेर काढलं. गावाला जात होते तर माझी ट्रंक चोरीला गेली. हातात पैसा नाही, काय नाही, कुठं जाऊ, काय करू याचा विचार करत होते आणि समोर गाडी आली. बरं झालं तू यांना भेटलीस ते. आता बघू तुझं काय करायचं. जा आज जा, जा म्हणते ना. पेशंट ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्ड करतोय. यांच्याबरोबर एक कोणी मुलगी होती ती कुठे दिसत नाही. ऍक्च्युली कोणीतरी जवळचं नातेवाईक असायला हवेत. ही इज देवयानी, याची फियांसी आहे ती. आय थिंक ती घरी गेली असेल, आल्यानंतर लगेच भेटायला सांगते. इज इट ओके? ठीक, थँक्यू सो मच. मॅडम. राधिका, राधिका देवयानी कुठे आहे? मॅडम ती घरी नाहीये. म्हणजे? म्हणजे ती खाली गेली असेल असं वाटलं होतं मला. पण पण काय, चिठ्ठी सापडली. चिठ्ठी? राधिका, माझा रंजन आज मृत्यूच्या दारात उभा आहे. त्याच्या या अवस्थेला कुठेतरी माझंच नशीब कारणीभूत आहे. पण यावेळी मी ठरवलंय, नशिबाला दोष देत रडायचं नाही, लढायचं. रंजनच्या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे ते पुराव्यासहित मी सिद्ध करणार आहे. 2 दिवस, त्यासाठी 2 दिवस तरी मी घराबाहेर राहणार आहे. मोबाईल घरीच ठेवून जाते. मला शोधण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. या 2 दिवसात माझी काळजी करण्यापेक्षा माझ्या रंजनची काळजी घे. मी परत येईन तेव्हा तो नक्कीच बरा झालेला असेल आणि त्याच्या मनातलं ध्येय साध्य करायला सज्जही असेल. असं समज की ते ध्येय साध्य करण्यासाठीच हा सारा खटाटोप आहे. तुझी देवयानी. रंजनच्या आयुष्यात असं कोणतं ध्येय आहे जे साध्य करण्यासाठी देवयानी त्याची मदत करते? मॅडम मलाही काही माहिती नाही. मध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी बोलणं झालं होतं. मला सांगताना असंच ती ध्येय की काय बडबडत होती, पण मला काही कळलं नाही त्यामुळे तीही पुढे काही बोलली नाही.
माणूस की तू इकडे परत कशी आलीस? अगं ती आली नाही, तिने एकाचा जीव वाचवला ना म्हणून एकाच तिला घेऊन आला इथे. मीरा इथे ये. तू इथे आली आहेस ते घरच्यांना कळवलंस ना? नाही. मागच्या वेळेला तू काहीतरी म्हणत होती गावाकडच. कोण कोण असतं तुझ्या घरी? आई असते माझी, एकटीच असते गावाला, तिला माझाच आधार आहे. गावाला मोलमजुरी करून तिला मी सांभाळत होते. इथं शहरात येऊन काहीतरी काम करावं म्हणलं, पण ज्यांच्याकडे काम करायला गेले त्यांनीच घराबाहेर काढलं. मी एक सांगू, तू इथेच काम कर ना. अगदी माझ्या मनातलं बोललीस. हो मीरा, तू इथेच काम कर ना, म्हणजे बघ राहायला घर मिळेल, इथे पैसेही मिळतील तुला. मला जरा विचार करायला टाइम द्या. ठीक आहे, हवा तितका वेळ घे, आम्हाला काही घाई नाही. बस कमाल आहे, आज भाऊ पैशाकडे न बघता स्वतःकडेच बघतोय. भाऊ भाऊ, आज तुम्ही सॉलिड खुश दिसताय भाऊ, काय झालंय? तैमूर या भाऊ, आईने माणुसकीला थांबायला सांगितलंय. हा भाऊ, पण माणूस की थांबणार आहे का? म्हणजे भाऊ तुम्हाला कळतच नाही, आता घरी आलात तर राहून जा अशी बोलायची पद्धत असते ना. पद्धत भाऊ, हा ते आपण हप्ता मागायला जातो की नाही, तर समोरचा हप्ता देत नाही तेव्हा आपण त्याला धमकी देतो ना, तस आहे. पण आपण धमकी दिल्यानंतर आपल्याला हप्ता मिळतो, तसं जाय तिला आज थांब म्हटल्यावर तिने थांबलं पाहिजे ना. भाऊ बाहेरचे नियम घरात लागू होत नाही, हाच तो लॉच आहे ना. पण तैमूर ती थांबली पाहिजे, काय पण करून थांबली पाहिजे. पण का? सासूबाईंना पाहिजे म्हणून की तुला वाटतंय म्हणून? जा, तुला सासूबाई बोलत आहेत. हा ती इकडे थांबावी असं वाटतंय ना तुला? मग तूच थांबवून घे ना तिला, ती तुझं नक्की ऐकेल. मी हो तू का, काय झालं? काय नाही. ओ भीती वाटते का तुला? एका कधीच कोणाला घाबरत नाही, पण अरे होतं असं, पहिल्यांदा कुठल्याही मुलीशी बोलताना सगळ्यांनाच थोडी थोडी भीती वाटते रे.
तू याआधी कुठल्याही मुलीशी नजरेला नजर देत बोललायस का? नाही आणि आताही जमणार नाही. प्रयत्न तर केलेच पाहिजे ना. काय बोलायचं? जे जमेल ते बोलायचं, सुचेल ते बोलायचं. जा एक का थांबव तिला. ऑल द बेस्ट. जा एक का तू जेवढा तिच्या जवळ जाशील तेवढाच तिच्यात अडकशील आणि मला तुला अडकलेलाच पाहायचा आहे. आपल्याला खबर मिळाली आहे की आईनं तुला इथेच राहायला सांगितलंय. खरं आहे ना? नाही म्हणजे आई म्हणाली राहायचं तर राहायचं. आपल्या आईला कोणी नाही म्हणालेला आपल्याला आवडत नाही. आणि तुला तर माहीतच असेल ज्याच्याकडे आय नाही त्याच्याकडे काय नाही. त्याचं काय आहे? आजवर आपण नेहमी राडाच करत आलोय. आपलं कुणी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही. खूप पण ऐकायचं. बाकी काय तुला हवं असेल तर आत्ताच सांग. तुला नवीन मोबाईल हवा असेल ना तर तो पण सांग. तुला लगेच आणून देणार. आणि तुला त्रास देणाऱ्यांपैकी कोणाला टोचन द्यायची असेल ना तर आपल्याला सांगायचा. आपण स्वतः त्याला टोचन देणार. पण तू इथेच राहायचं. कुठेच जायचं नाही. कळतंय ना तुला आपल्याला काय म्हणायचंय ते? काय करू तेच कळत नाही. अगदीच अडकून पडली. रंजनला हवी असणारी लाल डायरी अजूनही सापडली नाहीये. तू बाहेर पडले तर परतही येता येणार नाही आणि इथे राहिले तर हा एकटा माझी पाट सोडणार. काय करू कळतच नाही. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.